शेगाव तालुक्यातील नागझरी ग्रामपंचायतमध्ये गत 2 वर्षात मोठ्या प्रमाणात गैरकारभार करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे। यामध्ये 15व्या वित्त आयोगामधून ग्रामसभेची परवानगी न घेता 3,42,116 रुपयांचा ग्रामसेवक सरपंच उपसरपंच यांनी परस्पर भ्रष्टाचार केला व प्रत्यक्षात कोणतीही प्रकारचे कामे केलेली नाहीत। संबंधित ग्रामसेवक यांना ग्रामस्थांनी ग्रामसभेमध्ये विचारणी केली असता माझ्याकडे कोणत्याही प्रकारचे रेकॉर्ड उपलब्ध नाहीत अशी उडवाउडवीची उत्तरे सरपंच यांच्या सांगण्यावरून देण्यात आली आहेत। त्याचप्रमाणे गावातील घरपट्टी पाणीपट्टी या प्रकारचा वसुलीचा कर गोळा केला असता सामान्य फंड व पाणीपुरवठा फंड खात्यामध्ये जमा न करता परस्पर स्वतः खर्च केला गेला। संबंधित ग्रामसेवक सरपंच उपसरपंच यांना अतिक्रमण नियमाकुल बाबत काहीच कल्पना नाही। अखेर ग्रामस्थांनी शेगाव गट विकास अधिकारी यांच्याकडे 29 डिसेंबर रोजी तक्रार केलेली आहे। आता या प्रकरणी शेगाव पंचायत समिती प्रशासन काय निर्णय घेते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागलेले आहे। MCN न्यूज करिता रवी शेगोकार शेगाव। मी श्री क्षेत्र नागझरी येथील समस्त गावकरी मंडळी आम्ही इथं BDO साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो की जे घरकुलचं नियमाकुलसाठी जे अर्ज पत्र वगैरे आलेलं आहे ते सर्व पूर्णपणे गाळ केलेलं आहे आणि सरपंचांनी ते पूर्णपणे माहिती गाळ केलेली आहे व 15 वित्त आयोगात पूर्णपणे घोटाळा केलेला आहे। कमीत कमी 3,42,000 काही रुपयाचा तो घोटाळा आहे, त्याकरिता आम्ही BDO साहेब यांना निवेदन दिलेलं आहे। तरी याच्यावर लवकरात लवकर लक्ष देऊन चौकशी बसून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी ही आमची समस्त गावकऱ्यांची विनम्र विनंती आहे।